फ्रेंड्स, आप लोग ये देख के समझ गए कि ये गाड़ी का शॉक अप्सर है, तो आज क्या करना है। हेलो फ्रेंड्स, यूट्यूब पर आपका स्वागत है ऑटो रिक्शा ज्ञान में। मैं हूँ अनिल बागुल। तो आज का वीडियो जो है गाड़ी का जो स्टेयरिंग हैंडल है, जो फॉर्क आउट या पिन सट जाता है, उसके अलावा दूसरा भी कुछ है जो आज मैं तुमको दिखाने वाला हूँ। तो आप लोग ध्यान से स्टेप बाय स्टेप देखो और लास्ट तक बने रहिए। चलो वीडियो को शुरू कर दे। तो मित्रांनो, तुम्ही बघू शकता गाड़ी नवीन जुनी कोणती असली तर आपला फॉर्क आउट पिन सट हे जातात। पण तिसरं एक अशी वस्तू आहे का मित्रांनो, ही सुद्धा खराब होती, ती म्हणजे आपल्या गाडीचं शॉक अप्सर ओवर सीट। गाडीमध्ये हवा जास्त ठेवणे किंवा खड्डे स्पीडवे करून गेल्यानंतर हा प्रॉब्लेम होतो आणि आपल्या लक्षात येत नाही का आपल्या शॉक अप्सर गेले का पिन सट गेले का नक्की फॉर्क आउट आहे। तो मित्रांनो, काम करताना ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष ठेवायचं आहे। तर आता काम तर चालू आहे, फिटर हातेचं काम करतो आहे, आपण आपला व्हिडिओ बनवायचं आहे। तर ऑटो रिक्षा गॅनमध्ये आपलं स्वागत आहे, मी अनिल बागुल। तर मित्रांनो, कधी लक्ष ठेवा, शॉक ऑप्सर टाकताना तुम्हाला नवीनच टाकायचं आहे, जेणेकरून तुमचा जो शॉक ऑप्सर आहे हे तुमचा तुम्ही बघू शकता गॅब्रियल कंपनीचे, त्याच्यावर लोगो आहे। कारण तुम्हाला कधी कधी तुमचं फसवणूक होते, लोकल नका टाकू, ओरिजिनल टाका। आणि मित्रांनो, एखादं तुम्ही सेकंड हँड घेतलं तर ते घेऊ नका, कारण का होतं बरेच काही लोक काय होतात शॉक ऑप्सर रिपेअरवाले तर ते एक वायसर वगैरे टाकून शॉक ऑप्सर कडक करून देतात, पण आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नाही, उलट आपलं नुकसान होतं। पिन सट फॉर्क आउट तर होतं, तर आपले हात बी दुखतात गाडी चालवताना आणि परत आपल्याला ते काम करावं लागतं। त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, फिटर त्याचं काम करतो, वळकीचं फिटर असल्यामुळे मला माहिती आहे, म्हणून मी त्याच्या तुम्ही व्हिडिओ बघू शकता का, व्हिडिओ ते शॉक ऑप्सर चेंज करतोय। आणि ब्रँडेड टाकल्यामुळे कसं तुमच्या गाडीला चांगला एक रस्त्यावर जो एक गाडी चालवायचा आनंद तो वेगळाच असतो। चालू काम करताना तुम्हाला बरेच जण पैसे वाचण्यासाठी छोटंसं रिपेअरिंग करून देतात शॉक ऑप्सर आणि घ्या झालेले काम, सेकंड हँड नका टाकू, ओरिजिनल टाका। आणि गाडीचे टायरमध्ये नेहमी हवा तुमच्या हिशोबाने ठेवा, 40-45-50 पुढं नका ठेवू, कारण असे खड्डेमध्ये स्पीडवे करून जोरात गाडी गेल्यानंतर ओव्हर सीट राहिल्यावर हे असे प्रॉब्लेम होतात। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा, लाईक करा। हे असे लीक होतात म्हणजे त्यातून ऑईल बाहेर पडतात, रिपेअर करण्यात ते पण रिपेअर करतात। शॉक ऑप्सर ब्रँडेड टाका, किंमत बघून जाईल, यातली 500-550 भेटतात, गॅब्रियल कंपनी आहे। तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे तुम्ही शॉक ऑप्सर टाकले किंवा काम केले तर नक्की कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। मी अनिल बागुल, ऑटो रिक्षा गॅनमध्ये असे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळणार आहे।